एक नव्हे दोन नव्हे तब्बल 85 घरफोडीचे गुन्हे उघड करत सातारा गुन्हे शाखेनं आरोपींच्या मुसक्यावरत 13,85,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. पाहूयात सविस्तर बातमी. साथीदारांच्या सहाय्याने दोन दोन तीन तीनच्या ग्रुप्समध्ये घरफोड्या अनेक ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि अशा आपल्या जिल्ह्यामधल्या 85 घरफोड्या या त्यानं इंट्रोगेशनच्या दरम्यान त्यांना आणि त्याच्या साथीदारांना कन्फेस केलेल्या आहेत. त्यापैकी 34 घरफोड्यांमध्ये आपल्याला रिकव्हरी मिळालेली आहे. या रिकव्हरीमध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल, वाहने, घड्याळ या पद्धतीच्या मौल्यवान वस्तू आहेत. या सगळ्यांची किंमत ही जवळपास 13,50,000 आसपास आपल्याला आत्तापर्यंत रिकव्हरी मिळालेली आहे आणि एकूण 85 ऑफेन्सपैकी हे 34 वगळून इतर ऑफेन्सवरती अजूनही रिकव्हरीचे आपले प्रयत्न सुरू आहेत आणि इंट्रोगेशन आणि त्या दृष्टीने तपास सुरू आहे. भविष्यातल्या काळात कदाचित आपल्याला आणखी रिकव्हरी या ऑफेन्सेसमध्ये मिळेल अशी शक्यता. या पद्धतीची 85 गुन्हे एकाच वेळेला उघड होण्याची आणि 34 ऑफेन्सेसमध्ये रिकव्हरी मिळण्याची माझ्या माहितीप्रमाणे ही पहिली मोठी कारवाई असेल. एकूण किती आरोपी अटक आहेत? यामध्ये 6 आरोपी अटक आहेत. यांची वय जी आहेत ती पुढे वर्ष 25 ते 40 दरम्यानची आहेत. यामध्ये जुवेनाईचा सुद्धा समावेश आहे. नाव आपल्याला यांच्यावर ऑलरेडी आपण मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे. अडूजच्या देखावटीमध्ये यापैकी काहींचा समावेश आहे. त्याच पद्धतीने सिद्धेश्वर कुरोलीचा जुना दरोडा आपल्याला त्याच वेळेला ओपन झालेला होता त्यामुळे यांच्यातील मेजॉरिटी लोकांवर नुकतीच मोकाची कारवाई झालेली आहे. त्यांच्यावरती ऑलरेडी आपण मोकाप्रमाणे चार्जशीट पाठवणार आहोत. या पर्टिक्युलर ऑफेन्सच्या संदर्भात आत्तापर्यंत समोर आलेले सगळे गुन्हे हे घरफोडीच्या स्वरूपातले आहेत. व्हायलन्सचा यूज झालेला आहे. परंतु आपल्याला जर आता परत इंट्रोगेशनमध्ये कुठला व्हायलन्सचा यूज झालेला आहे असा एखादा ऑफेन्स त्यांच्यावर दाखल असल्याचं मिळालं तर आपण त्याही गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर मोका प्रपोजलचा विचार करणार.